कोरोना रोगावर मात करून त्यांचा प्रसार रोखून नायनाट करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असताना जमावबंदी व आता संचारबंदीचे आदेश झुगारून नागरिक आपल्यासह इतरांचेही आरोग्य धोक्यात आणत असल्याचे चित्र कळवण शहरात संचारबंदी दरम्यान दिसून आले. जनतेच्या रक्षणासाठी व जीव वाचवण्यासाठी होणाऱ्या युद्धात शासन प्रशासन व सर्वच यंत्रणा चोख प्रयत्न करत आहे. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन व संचारबंदी लागू केली आहे. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असून विनाकारण गरजेशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलिसांनी सतत करीत असताना देखील पोलिसांच्या सौजन्याचा गैरफायदा नागरिक घेऊन विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहे. यामुळे पोलिसांनी कठोर भूमिका घेत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना दांडुक्याचा प्रसाद मिळत आहे. अपुरे पोलीस बळ असले तरी देखील पोलीस आपले कर्तव्य अहोरात्र चोख पार पाडत आहे. नागरिकांनी या भयंकर संकटाशी सामना करण्यासाठी किमान घरात बसून सहकार्य करावे अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली आहे. तर ॲक्च्युली जे लोक बाहेरच्या दुसऱ्या डिस्ट्रिक्टमधून आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये आले त्याबाबत त्यांना आता परत पण जाता पाठवता येणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळं त्यांनी स्वतःला 14 दिवस विलगीकरण करून घ्यावं, जेणेकरून त्यांच्यामध्ये जर कधी कॅरियर असेल तर तो संसर्गजन्य रोग पसरणार नाही याची त्यांनी स्वतः दक्षता घ्यायची आहे. आणि आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे. काल आम्ही एक दुकान उघडं मिळून आलं म्हणून त्याच्यावर IPC 188 माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचा आदेशाचं उल्लंघन म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे. आणि असं कोणी मिळून आलं तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे, कळवण.